मार्गी मॉर्निंगचे आज दोन भाग करायचं ठरवलं होतं. 14 एप्रिलच्या निमित्तानं झालेली चर्चा आणि आंबेडकरांचं काय महत्त्व आहे याच्याविषयी आपण पहिल्या भागामध्ये बोललेलं आहे. दुसऱ्या भागामध्ये आपण आता उदाहरणार्थ आंबेडकरांच्या याच्यामध्ये माझ्याकडे APW अंक आहे पा, आंबेडकर गांधीयन्स अँड इंडियन विलेज असा लेख आपल्याला याच्यामध्ये पाहता येतो की आंबेडकरांचं काय अंडरस्टँडिंग आहे मॉडर्निटीविषयीचं, गांधींचं काय अंडरस्टँडिंग आहे. गांधी आंबेडकरांच्यावर बरीच पुस्तकं आलेली अलीकडच्या काळात जी आहेत. आंबेडकर आणि गांधी विलेज वॉज डेव्हलप थ्रू द इमॅजिनेशन ऑफ द आयडियल स्टेट, राज्यसंस्थेविषयी काय आणि वासाहतिक अनुभव काय होता, मॉडेल कोस्ट कोलोनियल मॉडर्निटीच्या विषयी काय प्रकारची चर्चा आहे पा. पॉलिटिकल सायन्सच्या लोकांना आंबेडकर आणि मार्क्सिझम असा प्रश्न 2013 विचारलेला आहे. आंबेडकरांचं अलिनेशन ऑफ कास्ट असं विचारून झालेलं आहे. आंबेडकरांच्या ग्रंथसंपदा ज्या आहेत त्याच्याविषयी पण वेगवेगळ्या प्रकारे आपण पाहणार की ह्या ग्रंथामध्ये काय, याच्यामध्ये काय, म्हणजे रिव्होल्युशन काउंटर रिव्होल्युशनमध्ये त्यांनी काय समजा म्हणलेलं आहे, बुद्ध आणि हिजदम्मामध्ये काय म्हणलेलं आहे. त्यामुळं आंबेडकरांचा अर्जुन मेघवाल यांचा लेख आहे त्याची विस्तारानं आपण चर्चा केलेली आधीच्या आपल्या सेशनमध्ये जे आहेत. आज मग मार्गी मॉर्निंगच्या याच्यामध्ये कोणत्या बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्याच्याकडे थोडक्यात आपल्याला येता येईल. जसं आता समजा बर्ड काउंटबद्दलची चर्चा आहे पा, बोहाग बिहू म्हणजे आसाममध्ये बर्ड काउंटच्याबद्दल त्यांनी तुम्ही कसे पार्टिसिपेट होऊ शकता बर्ड काउंटमध्ये 2021 मग केतकी इंडियन कोको म्हणजे एशियन कोयल याच्याबद्दलची त्यांनी सगळी चर्चा त्या याच्यामध्ये केली, मेथड दिलेली आहे तुम्ही 15 मिनटं कसं ऑब्झर्व करायला पाहिजे वगैरे जी आहे ते. या अर्थानं बर्ड आणि बर्डच्या निमित्तानं अख्खं बरंच हिंदूमध्ये डिस्कशन झालेलं आपल्याला पाहता येतं. रॅडक्लिफ लाईनची चर्चा आहे पा की आपल्याला नवीन रॅडक्लिफ जो अंडरस्टँडिंग आहे जो द्वेष त्यावेळेला पसरला होता त्यामुळं आत्ता तसं नको आहे असं साधारण सांगणारा एक लेख आपल्याला पाहता येतो. या निमित्तानं मग रॅडक्लिफ कोण होते, रॅडक्लिफनी काय केलं, त्याचं विभाजन रेषा कशी आली याची सगळ्याची चर्चा बघून घ्यायला पाहिजे. त्याच्याबद्दलची चर्चा जी आहे ती आपल्या क्लासरूम डिस्कशनमध्ये त्याच्यावर विस्तारानं चर्चा झालेलीच आहे बा. बिमस्टेकबद्दल पण आलेलं आहे की बिमस्टेकबद्दल तुम्ही राजीव भाटे यांनी लिहिलेलं आहे, थोडंसं तुम्ही सिरियसली आणि वेगळ्या पद्धतीने पाहिला. बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टीसेक्टरल टेक्निकल इकॉनॉमिक कॉपरेशन, मग इकॉनॉमिक अँड टेक्निकल बिमस्टेकचे इश्यूज काय बाबा, G20 SCO किंवा ASEAN तुम्ही कसं पाहता, तसं ट्रेडकडे तुमचं दुर्लक्ष होतं आहे का, हा त्या लेखाचा साधारणतः मूळ गाभा जो आहे की त्या लेखाचं जे म्हणणं आहे की बिमस्टेक तुम्ही कसं नव्यानं रिवाईज करायला पाहिजे. बिमस्टेक अदरवाईजसुद्धा ESA एक्सपेक्ट करायला पाहिजे पा, एवढा तो डिस्कशनमध्ये असणारा मुद्दा आहे पा. इंडिया फ्रान्स आत्ता सगळी चर्चा चाललेली आहे किंवा रायसिना डायलॉगबद्दलचे आर्ग्युमेंट्स आहेत पा. प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट आणि Order 7 Rule 11D हे परत चर्चेमध्ये आपल्याला आधी पण याच्यामध्ये आलेले आहे. त्यामुळे प्लेस ऑफ वर्शिप ॲक्ट एकदा डिटेल सगळा बघितला काय प्रकारचा आहे त्याच्यामधनं पण मुद्दे आपल्याला मिळू शकतात. इथं Order 7 Rule 11D जो आहे तो वर्ल्ड ॲज फॅमिली जयशंकरनी म्हणजे घेतलेली भूमिका जी आपण कसं वसुधैव कुटुंबकम, हा कायमचा भारतीय इंडियन फॉरेन पॉलिसीचा डिलेमा आहे पा. एका बाजूला रिअलिस्ट भूमिका घ्यायची म्हटलं तर दुसऱ्या बाजूला मग आयडियलिस्ट अशा वसुधैव कुटुंबसारख्या गोष्टी आपण बोलायला पाहिजेत का, की आणखी काय भूमिका, म्हणजे जसं आता 1936 आलेली टर्म होती पा त्याच्यामधले काय म्हटलं मेटाफिजिकल पॅथॉस, मग हा मेटाफिजिकल पॅथॉस आपल्याला त्रास देणारा आहे का की भारताला जो एकूण म्हणलं तो वेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये वापरला शकत होता, म्हणजे तुम्ही स्पिरिच्युअलच गोष्टींमध्ये शेवटी सगळं परावर्तित करता का. आयडियलिस्ट आणि रिअलिस्ट भूमिका ज्या आहे ना त्या काय प्रकारच्या आपल्याला समजून घेता येऊ शकतील या सगळ्याबद्दल पण आपण लक्षात घेतलं पाहिजे की वर्ल्ड एज अ फॅमिलीचे लिमिट काय आहेत. आज खरोखर परत आयडियालिझमची चर्चा आवश्यक आहे का, जगाच्या नव्या टर्नवर जे आहे ते. झोरबल सिंग दुल्लत आणि बाकी सगळ्या लोकांनी पण त्याच्याबद्दल बरंच लिहिलेलं जे आहे ते. पण इंडियन फॉरेन पॉलिसीच्यामध्ये हा कायमचा आपण ऑट टू बी आणि इज कसा आहे पाहिजे कसा आला, इन्क्रिमेंटॅलिझम हा त्याचा प्रॉब्लेम आहे का, अनेक प्रकारे आपल्याला त्या फॉरेन पॉलिसीचे आर्ग्युमेंट्स पाहता येतात. मान्सूनच्याबद्दल स्कायमेटचं वेदरचं फॉरकास्ट आहे पा कंपनी जी आहे ते की हेल्दी नॉर्मल मान्सून आपल्याला मिळेल, म्हणजे मान्सूनच्याबद्दलचे फॉरकास्टिंग जे आहे त्याच्यावर पण आपल्या पहिल्या पेपरमध्ये जॉग्रॉफीची चर्चा जी आहे पा की मान्सून आणि मान्सूनच्या निमित्तानं काय प्रश्न विचारले जाऊ शकतात. जे हाफ ऑफ इंडियाज पुअर पॉप्युलेशन पुअर पॉप्युलेशनमधले निम्मे लोक न्यूट्रिशन फूडच्या पासून वंचित राहिलेले आहेत का, मग त्याला जबाबदार कोण आहे, ही कालच्यात पण आली बा. के रिकव्हरी आहे, के रिकव्हरी असेल तर कसा अवघड होणार आहे, अनएम्प्लॉयमेंट वाढत चाललेली आहे मग त्याच्याला कोण जबाबदार असेल,
वेगवेगळ्या प्रकारे हा अजेंड्यावर येणारा विषय आहे पा, की आपण त्याकडे काय प्रकारे बघू शकतो. हाफ ऑफ इंडियाज पुअर हे जे त्यांनी म्हणलेलं आहे पा, की कसे त्यांच्या न्यूट्रिशियस फूडपासून मग माल न्यूट्रिशनकडे आपण चाललेलो आहे का, ज्याला हंगामा रिपोर्ट आलेला होता पा, हंगर अँड माल न्यूट्रिशन, मग त्याच्याकडं आपली सगळी वाटचाल आहे का, त्या लेखाचा साधारणतः रोग जो आहे तो. इंडिया फ्रान्सबद्दल म्हटलं, इंडिया पॅसिफिक कॉपरेशनची त्याच्यामध्ये प्रामुख्यानं झालेली चर्चा जी आहे ती पण आपल्याला पाहता येते. राज्यसभेच्या केरळ निवडणुकांच्या संदर्भामध्ये आज बातमी आहे, आर्टिकल 84 त्याच्यामध्ये, त्या तपशिलात गेलो नाही, 84 आणि 324 त्यामध्ये नोंदलेलं आहे राज्यसभेच्या इलेक्शन दरम्यान, की केरळ असेंब्लीच्या इलेक्शनपूर्वी केरळ राज्यसभेच्या इलेक्शनच्या निवडणूक व्हायरल रवी किंवा अन्य जागा ज्या आहेत त्या काँग्रेसचे जे होते. मुद्दा जो आहे तो की ऑनरेबल कोर्ट जे काही म्हणतं त्याकडे सतत आपलं लक्ष असायला पाहिजे. ऑनरेबल सुप्रीम कोर्टानं, ऑनरेबल हायकोर्टनं काय काय सांगितलेलं हे पाहायला पाहिजे. मिंटमध्ये आलेले पा, रेमडेसिवियरचं आपलं प्रिपरेशन चुकलं का, लॅक ऑफ प्रिपेअरनेस सगळा होता, कारण त्याच्याविषयीचं एका बाजूला एका स्टेटमध्ये त्याची विपुलता आहे, दुसऱ्या स्टेटमध्ये नाही आहे. आपण इतक्या प्रकारे बाहेरच्या 80 जास्त गोष्ट देशांना दिलेले, मग त्यातनं आपल्या कोणत्या गोष्टी प्रायोरिटाईज केलेल्या नाही आहेत, या सगळ्याबद्दल त्यांनी चर्चा केलेली आहे त्याच्यामध्ये मिंटमध्ये. मिंटमध्ये काही टर्म्स आपल्या उदाहरणात बघितले ना, ग्रीन फायनान्स नावाची टर्म आलेली आहे पा, म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट आणि सस्टेनेबल इकॉनॉमीच्या संदर्भामध्ये तुम्ही जे काही इनपुट्स देतात ते ग्रीन फायनान्स असतात का. ग्रीन फायनान्सच्याबद्दल मग स्प्रॅट म्हणजे वेगळ्या 2-3 प्रकारे त्याची व्याख्या झालेल्या आपल्याला पाहता येतात. नज ग्रीन फायनान्स, ग्रीन फायनान्सबद्दलची चर्चा आहे पण नजबद्दल आर्ग्युमेंट आहेत. नजबद्दल इकॉनॉमी सर्वेन बोललेलं होतं, थोडंसं तुम्ही थोडंसं जनरल अशा प्रकारचं त्याला धक्का दिला किंवा थोडंसं जागे केलं, पुढं ढकललं तुमच्या ॲटॉनॉमीला आणि लिबरल फ्रीडमला, त्यामध्ये किती कन्स्ट्रेंट येतो, रिस्ट्रेंट येतो, नजबद्दल पण चर्चा आहे पा. रिपल इफेक्ट म्हटलेला आहे कुठल्या, ह्या सगळ्याचा रिपल इफेक्ट काय असेल, मग कंटिन्युटी जे अनइंटेंडेड असा कंटिन्युटी आपल्या कोविडच्या संदर्भात काय, त्यामुळे रिपल इफेक्टवर RIPP रिपल इफेक्टवर बरीच चर्चा आहे. ग्रीन फायनान्सवर बरीच चर्चा आपल्याला सगळी पाहता येते. आपण लोकसत्ता म्हणजे ते मागच्या ह्यात पण आलेलं होतं पा, सिएरा लिओनच्या ह्याच्याबद्दल आज मिल्टन मार्गाईंची चर्चा केली. मिल्टन मार्गाईंनी फ्रीडम स्ट्रगल कसं केलं, ब्रिटननं केलेलं त्यांनी डिव्हिजन जी आहे ती कशी त्यांनी नाकारली आणि मग सशस्त्र फौज कशी उभारलेली होती, मिल्टन मार्गाईंच्या फोटोसकट ते सगळं चर्चेमध्ये घेतलेलं जे आहे. म्हणजे बारीक सारीक गोष्टी जे आहे ना त्या, जसं आता महाराष्ट्र टाईम्समध्ये आंबेडकरांचं एक कोट दिलेलं आहे की महिलांची प्रगती जी आहे ती झाली तर मग खरं सर्वांची प्रगती होते का, म्हणजे गेटवे जे म्हटलेलं विमेन आर गेटवे ऑफ कास्ट, आणि मग आंबेडकरांनी कास्ट आणि जेंडर यांची काय प्रकारची एकमेकांची सांगड घातलेली आहे. लोकसत्तामध्ये पुणे कराराच्याबद्दलची चर्चा जी आहे ती सगळी संपूर्णपणे आपल्याला पाहता येते की काय काय प्रकारच्या गोष्टी आलेल्या आहेत. वृत्तपत्रांमधनं आपल्याला म्हणजे समजा आत्ता महाराष्ट्र शासनानं घेतलेली भूमिका आहे त्याच्याविषयी निर्णय प्रकारचे घटक आहे. कन्सिस्टंटली तुमच्या बाजूनं काही गोष्टी वाचायला पाहिजेत, जसं समजा आता 100 years बॅक आहे, 40 years ॲगो आहे, किंवा याच्याबद्दल समजा तुमच्या रिलिजनच्यामध्ये आलेली चर्चा जी आहे डे टू डे, म्हणजे जालियनवालाच्या निमित्तानं झालेली चर्चा, 14 एप्रिलच्या निमित्तानं 11 एप्रिलपासून निर्णय प्रकारचे आलेले इनिशिएटिव्ह जे आहेत महाराष्ट्रातले भारतभरातले, त्याच्यावर डे टू डे आता वेळ समजा तुमचा प्रिलिमचा कमी आहे पण डे टू डे याच्यामध्ये तुम्ही काही गोष्टी बघत राहा की आपल्याला ह्या उपयोगी आहेत. मागचं कोट आपल्याला उपयोगी आहे एक्सप्रेसमधलं, म्हणजे पेशन्स न सोडता, कारण प्रिलिमनंतर अनेक प्रकारे अडचण होऊ शकते, त्यामुळं वाचत राहिलं. पेपर मनामध्ये 45 ते 50 ते 50 मिनटं का होईना, पण आत्ता एक तास आत्ता जरी आपण म्हटलं 27 एप्रिलपर्यंत तरी तो करत राहा, वाचत राहायला पाहिजे. त्याच्यातनं तुम्हाला नक्की ज्याला आपण म्हणतो ना की इन्साईट प्रिलिमच्या संदर्भामधल्या ज्या आहेत, आणि प्रिलिम ही अंतिमता रिव्हिजन आहे आणि त्या रिव्हिजनच्या संदर्भामध्ये तुम्ही स्वतः कसं पाहता आपल्या मटेरियलकडे याच्याकडे, याच्याही पण विषय आपण कधीतरी आधी पण बोललेलो आहे, पुढं पण कधीतरी बोलूया पा. मार्गी मॉर्निंगमध्ये अनेक बारीक सारीक तपशील आहेत, आंबेडकरांच्यावरचे आलेले लेख आहेत, त्याच्या पुनरुक्तीमध्ये न जाता आज आपल्याला उपयुक्त आहे याची चर्चा केलेली ह्या दुसऱ्या भागामध्ये, मग तिथंच मी आज आपलं थांबतो. मार्गी मॉर्निंगच्या संदर्भामध्ये पुढचे आपण आणखी म्हणजे ज्याला आपल्याला म्हणता येईल ना की त्याचा वापर करून पूर्वपरीक्षेला काय उपयोग आहे असे काही डिस्कशन पुढच्या ह्याच्यामध्ये घेऊया पा.